नमस्कार, मी हेमाली मोहिते. जी 24 तासवर आपला जिल्हा आपली बातमीमध्ये. सुरुवातीला फार महत्त्वाची राजकीय बातमी. जी 24 तासच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय. उद्धव ठाकरेंचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात आज प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बाळासाहेब भवनात हा प्रवेश सोहळा झाला. भूषण देसाई हे शिंदे गटात जाणार असल्याचं वृत्त सगळ्यात आधी जी 24 तासनं दिलं होतं. एवढंच नव्हे तर आजच त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचं देखील जी 24 तासनं सांगितलं होतं. ही बातमी अखेर तंतोतंत खरी ठरली आहे. भूषण देसाई यांनी देखील निर्णय घेतला की काम करणाऱ्या लोकांच्या सोबत राहायचं आणि खऱ्या अर्थाने विकासाभिमुख निर्णय घेणार सरकार म्हणून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. शिवसेना म्हणजे ठाकरे गटामध्ये आहे. तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले गेले होते. जेव्हा उद्योग मंत्री होते त्यावेळेस तुमच्या मागे काही चौकशीचा तसेविरा देखील चालू होता. त्यामुळे तुम्ही हा पक्ष प्रवेश केलाय? अजिबात नाही, अजिबात नाही. तसं काही नव्हतं आणि ते तुम्हाला माहिती मिळेल असं जर विचारायला माहिती काढायला गेलात तर साहेबांनी 5 शतकं आता तिथे आहेत, काम करत आहेत. पण माझा स्वतंत्र माझा विचार असू शकतो, मी करू शकतो काम इतर नेत्यांबरोबर दुसऱ्या पक्षात, तो माझा स्वतंत्र निर्णय. पण दुसरीकडे शिवसेना शिंदेगडाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सुभाष देसाईंनाही पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलंय. खरं पुत्रप्रेम असेल तर सुभाष देसाई ही सोबत येतील असं गोगावले म्हणाले. तर चुकीचं काम केल्यानं भूषण देसाई शिंदेगडात गेले असतील, त्यामुळे शिवसेनेवर फरक पडत नाही असं ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय. आता जे काही येतील त्यांचं स्वागत करणं आमचं गरजे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे आम्ही स्वागत करू. आणि ठीक आहे, असे अजून बरेचसे लोक लाईनीमध्ये आहेत आणि आम्ही नेहमी सांगत असतो की राजकारणात आणि खेळामध्ये कधी काही घडू शकतं. जे मी म्हणणारे पण त्याच्यामध्ये राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही. साहेब पण येतील मग मुलग्यानंतर? आता जर खरं पुत्रप्रेम असेल तर त्याने यायला पाहिजे असं मला वाटतंय. MIDC च्या कामामध्ये ते हस्तक्षेप करत होते आणि या हस्तक्षेपासंदर्भात आम्ही पण उद्योजकांकडे तक्रार वेळोवेळी केली होती की ते फक्त काही लोकांसाठीच काम करत होते, सर्वसामान्य लोकांच्या कामामध्ये अडचण आणण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे असे लोक ही सत्तेसाठी बरोबर असतात आणि दुर्दैवाने ते सुभाष देसाईंचे मुलगी असल्यामुळे या ठिकाणी ही चर्चा होते. परंतु यांच्यामुळे कुठलाही शिवसेनेवर फरक पडणार नाही. आज त्यांनी काहीतरी चुकीचं काम केलं असेल म्हणून ते शिंदे गटात जातात. जो परंपरा आहे त्याचप्रमाणे ही परंपरा असेल की त्यांनी काहीतरी चुकीचं काम केलं असेल म्हणून ते शिंदे गटात जात असतात. तर भूषण देसाईंचा शिवसेनेशी काही संबंध नाही, वॉशिंग मशीनमध्ये कोणाला जायचं असेल तर जावं अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. तर आदित्य ठाकरेंसाठी मी खूप लहान आहे, मी काय काम केलं तुम्ही माहिती घ्या असं प्रत्युत्तर भूषण देसाईंनी दिलंय. त्यांचा शिवसेनेशी संबंध मला वाटत नाही काही होता आणि वॉशिंग मशीन मध्ये कोणाला उडी मारायची असेल तर त्यांचं ठीक आहे, ते जाऊ शकतात कुठे. देसाई साहेब तुम्हाला माहिती आहे दररोज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंसोबत असतात, शिवसेनेसाठी आज देखील काम करत आहेत. त्यांच्यासाठी मी खूप लहान आहे, ठीक आहे, त्याच्यावर काय जास्त बोलू नाही शकत. पण मी तुम्ही माहिती घेऊ शकता काय मी तेव्हा का त्या काळात काम करत होतो नव्हतो करत आता करतोय काय करतोय तुम्हाला माझं सामाजिक कळेल. शिंदेगडात प्रवेश केलेल्या भूषण देसाईंवर काही महिन्यांपूर्वी भाजपनं काही आरोप केले होते. काय होते ते आरोप पाहूया. महाराष्ट्रात उद्योग का आले नाहीत, त्यात टक्केवारी कोण घेत होतं, कोण दलाली खात होत, भूषण देसाई दुबईत का बैठका घेत होते, मुंबईपासून दुबईपर्यंत कोण पैसे मागत होत, रेडी रेकनर प्रमाणे कोण पैसे घेत होत, याबाबत चौकशी करा असं तेव्हा भाजपनं म्हटलं होतं.
पुढची महत्त्वाची बातमी पाहूया. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी विधानसभेत केली आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या 6 टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. सिनियर आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली आहे. संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ जाणीवपूर्वक काही व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करून त्यांच्या फेसबुक पेजवर देखील शेअर केला आहे. सदरचे कृत्य गंभीर असून याबाबत तपासाकरता सायबर सेल व इतर पोलीस अधिकारी यांच्या 6 टीम तपास कामी बनवण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याच्या तपासात त्याच्या मुळापर्यंत जाऊन सदर गुन्ह्यातील सूत्रधार शोधणे व सदरचा प्रकार कोणाच्या बाबतीत घडू नये अशा प्रकारांना पूर्णपणे आळा बसावा या दृष्टीने सखोल तपास करण्यात येत आहे. तसेच या गुन्ह्याबाबतीत सिनियर आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वास एसआयटी स्थापन करून त्यांच्या मार्फत या गुन्ह्याचा पुढील तपास केला जाईल. शिंदेगडाच्या नेत्या शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आले. शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओ प्रकरणी 2 जणांना याआधी अटक करण्यात आली आहे, तर साईनाथ दुर्गेना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान शीतल म्हात्रेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आम्ही सतत सांगत होतो की यामध्ये ठाकरे गटाचा हात आहे आणि ठाकरे गटातल्याच लोकांना आज जे पकडलेलं आहे साईनाथ दुर्गे जे अतिशय जवळचे समजलेले जातात मातोश्रीच्या त्यांना पकडलं गेलं यावरून आपल्याला समजेल की ह्या गोष्टी कुठल्या थरापर्यंत गेलेल्या आहेत. दरम्यान शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंच्या मॉर्फिंग केलेल्या व्हायरल क्लिपचा मुद्दा विधानसभेतही गाजला. एका महिलेला मॉर्फिंग क्लिपवर किती खुलासे करावे लागणार असा सवाल शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी विचारला. तर हा व्हिडिओ मॉर्फ करणाऱ्यांच्या मुसक्या आवळा अशी मागणी भाजप महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. एका महिलेने किती वेळा मीडिया समोर येऊन स्वतःबद्दल स्वतःला साबित करायचं की मी चुकीची नाहीये आणि मग याच्यावर कधी कारवाई होणार. अध्यक्ष महोदय या मॉर्फिंग मुळे तिचं आयुष्य बर्बाद होईल. विवाहित महिला आहे तर याच्यावर कुठली कारवाई केली जाईल? गंभीर आहे. खालच्या नीच पातळीला जाणार की तुम्ही त्या महिलेची लखतर जी आहे ती वेशीवर टांगायचं काम करणार? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आणि मुंबई पोलिसांना माझं हे सांगणं आहे या हरामखोरांच्या मुसक्या आवळा आणि शीतल तुला सांगणं आहे तू लढत राहा, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत. पुढची महत्त्वाची बातमी आहे ती कांदा उत्पादकांसाठी, कारण कांदा उत्पादकांसाठी सरकारनं आज विधानसभेत मोठी घोषणा केली. कांदा उत्पादकांना सानुग्रह अनुदान म्हणून सरकारनं आज प्रति क्विंटल 300 रुपये जाहीर केले. कांद्याबाबत स्थापन केलेल्या समितीनं 200 रुपयांची शिफारस केली होती, मात्र सरकारनं 300 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारच्या या घोषणेवर विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारनं 500 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अनुदान म्हणून 300 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतोय. मागे 200 दिले आणि 100 दिले, आता त्याचा हिशोब लागू शकत नाही. अध्यक्ष महोदय 1200 रुपये क्विंटलला खर्च येतोय, 1200 रुपये आणि लोकांच्या शेतकऱ्यांच्या हातात पडतात 500-600 रुपये, कधीतरी एखाद्या वेळेस 700 रुपये. अध्यक्ष महोदय आणि म्हणून आमची मागणी आहे की लाखो करोडो रुपये खर्च करणाऱ्या या सरकारनं निदान 500 रुपये तरी जे आहे शेतकऱ्यांना अनुदान त्यांनी दिलं पाहिजे अशी माझी शेतकऱ्यांकडे सरकारकडे मागणी आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच कांदा घातलेला आहे त्या शेतकऱ्यांचा कांदा आज त्यांच्याकडे नाही, त्यांचं काय करणार हे स्पष्ट होण्याची गरज आहे. आणि 300 रुपयांना भागणार नाही, 600 रुपयाचं किमान अनुदान आणि तेही पूर्वलक्षी स्वरूपाने आजपर्यंत कांदा घातलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. एकीकडे कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केला असला तरी दुसरीकडे शेतकरी मात्र अद्याप नाराजच आहेत. नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून निषेध केला. शेतमालाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी कांदा, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो असे रस्त्यावर फेकले. नाशिकमधून शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे. हा मोर्चा बाजार समितीजवळ आल्यानंतर शेतकऱ्यांनी माल फेकून सरकारचा निषेध केला.
शेतकरी मोर्चा संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी. शेतकरी मोर्चा मुंबईत दाखल होण्याआधी मुख्यमंत्री तोडगा काढणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला उद्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलंय. उद्या दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन बैठकीचं निमंत्रण दिलंय. त्याआधी मुख्यमंत्री याबाबत आज किंवा उद्या अधिकारी आणि नेत्यांसह बैठक घेतील. शेतकरी मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं दिसतंय. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री मोठी घोषणाही करू शकतात. मात्र सरकारनं चर्चेला बोलावलेलं असलं तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर शेतकरी ठाम आहेत. उद्याला डीसीएम साहेब, सीएम साहेब, मंत्री जे संबंधित मंत्री आहेत ते यांची बैठक मंत्रालय किंवा विधान भवनमध्ये दुपारी 3 वाजता लावलेली आहे. पालकमंत्री महोदय यांना सीएम साहेबांचे आणि डीसीएम सरांचे आणि इतर मंदिराचे भेट घेतले आहे. उद्या मंत्रालयामध्ये साधारण 3 वाजता सीएम साहेब आणि डीसीएम साहेबांचे आणि गावी साहेबांनी मागणी केल्याचे इतर विषय संदर्भात असल्याचे सगळं मंदिरी आणि सचिव साहेबांचे उद्या 3 वाजता मीटिंगचे आयोजन केलं आहे. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे ती काँग्रेसच्या मोर्चाची. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं राजभवनवर मोर्चा काढला. अदानी समूहाच्या महाघोटाळ्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. तसंच तपास यंत्रणांची कारवाई, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही काँग्रेस आक्रमक झाली. या मोर्चात नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते सहभागी झाले. या मोर्चाला गिरगाव चौपाटीवरच अडवण्यात आलं. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची राजभवनात जाऊन भेट घेतली. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघालेला नाही, त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात आज बैठक झाली. या बैठकीत संघटनेचं म्हणणं ऐकून घेतलं. तसंच सरकारनंही आपली बाजू संघटनेला सांगितली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्यासह प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू झाल्यास सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. मग शिंदे फडणवीस सरकार हे आर्थिक समीकरण कसं जुळवेल पाहूया. 2005 आधीच्या 40% कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आहे. सध्याचे 60% मधील 20% कर्मचारी 2029 नंतर निवृत्त होतील. पुढचे 8 ते 10 वर्ष निवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. या कर्मचाऱ्यांचा 14% हिस्सा जमा होईल. तसंच 10% डीए सरकारकडे राहील. याच रकमेतून जुनी पेन्शन योजना लागू करणं शक्य होऊ शकतं. आणि आता बातमी आहे ती नव्या व्हायरस संदर्भातली आणि विशेषतः मुंबई पुणेकरांच्या दृष्टीनं जास्त महत्वाची. H3N2 व्हायरस संदर्भात मुंबई, पुणे आणि ठाण्याकडे जास्त लक्ष द्या असे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले. या व्हायरस संदर्भात आरोग्य विभागाची एक महत्वाची बैठक आज पार पडली. व्हायरस संदर्भात राज्यातल्या वैद्यकीय यंत्रणेला अलर्ट राहण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. या बैठकीत काय महत्वाच्या सूचना देण्यात आल्या पाहूया एकदा. सर्व वैद्यकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. H3N2 व्हायरसवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश आहेत. H3N2 वर मुंबई, पुणे आणि ठाण्यात जास्त लक्ष द्या असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय. व्हायरसचा प्रसार वाढू नये यासाठी काळजी घेण्याची सूचना केलेली आहे. तसंच सध्या कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. दरम्यान राज्याच्या विधानसभेतही H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सरकारनं यावर निवेदन करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली. राज्यात सध्या H3N2 चे 170 रुग्ण आहेत. तेव्हा राज्य सरकारनं यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणीही अजित पवारांनी केली. त्याच्यामुळे H3N2 फ्लू साथ रोगाचे प्रमाण वाढल्यास त्यावर कारवाई करावयाची उपाययोजना या संदर्भात सभागृहामध्ये चर्चा तरी करण्यात यावी किंवा अध्यक्ष महोदय या संदर्भात आपण निर्देश त्या ठिकाणी द्यावेत किंवा निवेदन करावं. ही बाब गंभीर आहे. अजून आपलं अधिवेशन 25 तारखेपर्यंत चालणार आहे आणि त्याच्यातून कोणीच बाधित सभागृहातला सदस्य पण बाधित व्हायला नको पण महाराष्ट्रातली कुठलीही व्यक्ती त्यामध्ये बाधित होता कामा नये अशा प्रकारची अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे.
पुढची बातमी आहे सौदीतून, मात्र आपल्यासाठी सुद्धा ती संबंधित आहे. शरिया कायदा लागू असलेल्या सौदी अरेबियानं मशिदीवरच्या भोंग्यांबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुस्लिम देशांमधला आत्तापर्यंतचा सर्वात ऐतिहासिक निर्णय मानला जातोय. काय आहे हा निर्णय पाहूया. मशिदीवरच्या भोंग्यांवर ऐतिहासिक निर्णय. मुस्लिम देशातील मशिदीवरचे भोंगे बंद सौदीनं केलं, भारतात कधी? मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांचा विषय हा महाराष्ट्रात आणि देशात कायम वादात असतो. मनसेनं या भोंग्यांविरोधात जोरदार आंदोलन केल्यानंतर राज्यातही हा मुद्दा गाजला होता. भारतात आणि महाराष्ट्रात मशिदींवरच्या भोंग्यांमुळे सतत वाद होत असताना मुस्लिम देश असणाऱ्या सौदीनं मशिदीवरच्या लाऊडस्पीकरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतलाय. सौदी अरेबियानं नमाज पठणावेळी लाऊडस्पीकरवर बंदी आणली आहे. विशेष म्हणजे मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यापासूनच या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. नमाज पठणाला लाऊडस्पीकर वापरता येणार नाही. रमजानसाठी दावत मशिदीच्या आत नको. मशिदीत लहान मुलांना नमाज पठण करण्यावर बंदी. दरम्यान सौदी अरेबियाच्या या निर्णयावर भारतातील काही इमामांनी नाराजी व्यक्त केली आहे. सौदी हुकूमत में 98% मुस्लिम आबादी है, तो मुस्लिम आबादी का ख्याल रखते हुए वहां पर लाउडस्पीकर का इस्तेमाल पर पाबंदी लगाना निहायत ही अफसोसनाक वाकया है. सऊदी अरेबियात शरिया कायदा लागू आहे. मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारी मक्का आणि मदिना ही शहरही सौदी अरेबियातच आहेत. त्याच सौदी अरेबियात मशिदींवरचे भोंगे बंद करण्यात येत आहेत. जे सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामिक देशात होऊ शकतं ते भारतासारख्या सेक्युलर देशात कधी होणार, अशी चर्चा या निमित्तानं पुन्हा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता राज्यातून एक राजकीय बातमी. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून दौंडचे आमदार राहुल कोली यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेतकरी लुटला गेला असून 500 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तर या प्रकरणाचा तपास ईडी सीबीआयकडे द्यावा अशीही मागणी केली आहे. दरम्यान राऊतांचा आरोप राजकीय आकसातून केल्याचं कोली यांनी म्हटलं आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचं प्रकरण साधं नाही, हे सरळ सरळ 500 ते 550 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग आहे. या संदर्भातले जवळजवळ 2000 पानाचे पुरावे आज देवेंद्र फडणवीस यांना मिळतील आणि भविष्यामध्ये अशा किमान 17 ते 18 साखर कारखान्यांची प्रकरणं मी देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे. 22-23 वर्षे त्या कारखान्याचा अध्यक्ष असताना लोकांनी निवडून देऊन त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतोय. त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी हे केलेलं वक्तव्य असं माझं मत आहे आणि त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ त्यांनी काही वक्तव्य करण्याच्याऐवजी त्यांनी राजकीय आक्षानं केलेलं, राजकीय नैराश्यानं केलेलं ते वक्तव्य असावं असं माझं मत आहे. आणि आता संजय राऊत यांच्याच संदर्भातली एक महत्वाची बातमी. संजय राऊत यांच्या हक्कभंगावर उद्या 11 वाजता बैठक होणार आहे. विधान परिषदेतील हक्कभंग समितीची उद्या पहिलीच बैठक होती आहे. संजय राऊत यांच्या हक्कभंगावर उद्या 11 वाजता ही बैठक होणार आहे. विकासाचा ध्यास म्हणजे